अजूनही जाग आली नाही, कारण हे सरकार झोपलेलं नाही. आपण म्हणतो की झोपलेल्या सरकारला जाग करा, पण हे सरकार झोपलेलं नाही, हे सरकार झोपण्याचा ढोंग करतय. पर्यंत मूक मोर्चे काढले या महाराष्ट्रामध्ये मराठा, आम्ही किती प्रामाणिकपणानं आहोत. म्हणून गेल्या अनेक दिवसापासून आपण मूक मोर्चे पाहिले, इतर देशांनी या मराठा समाजाच्या मूक मोर्चाला वाव दिली, कारण इतक्या शांत पद्धतीने या मराठ्यांनी या महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढलेले आहे. पण आता जर मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर आम्ही आता मूक मोर्चे काढणार नाही तर ठोक मोर्चे काढणार आहे. मराठा समाजाची एक प्रामाणिकपणानं मागणी आहे की मराठा समाजाला बाबासाहेबांनी या देशाचं राज्य घटना चालती, या देश हा राज्य घटनेवरती चालतो आणि मराठ्यांना आरक्षण हे राज्य घटनेअनुसारच द्या. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण पाहिजे. आम्ही कोणा जातीवादीच्या विरोधामध्ये नाही, कोणाच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये नाही. आम्हाला आमचं एकच आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे, कारण राज्य घटनेच्या 340 आणि 342 या कलमानुसार मराठ्यांना आरक्षण दिल्या जातं. आणि म्हणून या शासनाने या सरकारनं त्या राज्य घटनेची अंमलबजावणी करून आम्हाला नेमानंच आरक्षण द्यावं. आम्ही इतर चालतू फालतू आरक्षण मागत नाही, म्हणून राज्य घटनेनुसार. बांधवांनो, जर आता तोंड वाजून जर न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजून न्याय घ्यावाच लागेल. खूप दिवस झाले लढाया खेळल्या नाहीत, माजलेल्या झाडांच्या फांद्या तरवारीनं साळल्या नाहीत. छत्रपती कुणाच्या बापा कोण म्हणतं आरक्षण देणार नाही, घेतल्याशिवाय झुकणार नाही. अरे इतिहास वाचला नाही का रे, कसे गोगवते सह्याद्रीचे वारे. त्यावेळेस दिल्लीच्या तख्तालाही धडके भरतात. म्हणून या सरकारनं मराठा पिटून उठण्याचं जर पाहिजे असेल तर फक्त तुम्ही आता आरक्षण देऊ नका, मग मराठ्यांची ताकद काय आम्ही दाखवून देणार आहे. तुम्हाला सांगतो की या सरकारनं माझ्या राजाचं मोठ्यापणानं नाव घेऊन त्यांनी या ठिकाणी निवडणुका लढवल्या. पण माझ्या राजानं, तुम्हाला माहिती असेल इतिहासामध्ये, ज्यावेळेस त्या काळामध्ये जर बलात्कार झाला असेल तर राजांनी तात्काळ त्याला फाशीची शिक्षा दिली. आणि या तीन नराधामांनी माझ्या बहिणीवरती बलात्कार केला, पण यांना अजूनही का फाशी होत नाही हा प्रश्न माझा. येणाऱ्या काळामध्ये ज्या नोकऱ्या यांनी उपलब्ध केलेल्या आहेत, या नोकऱ्या जोपर्यंत मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मराठा या नोकऱ्या आपण अंमलबजावणीमध्ये आणणार नाही, याची आपण सगळ्यांनी दक्षता घ्यावी. एवढंच बोलून मी इथं थांबतो. जय जिजाऊ, जय शिवाय. छत्रपती शिवाजी महाराज.